आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या शिर्डीनगरीला येण्यासाठीची वाट बिकट बनत चालली असून नगर मनमाड महामार्ग खड्ड्यात हरवल्यानं साईभक्त आणि वाहनचालक जनतेचे मोठे हाल होताना दिसत आहेत. राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर तर खड्ड्यांमध्ये आणखीनच वाढ झाल्याचं चित्र निर्माण झालंय. रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार नेमूनही काम न करताच ठेकेदार पळून गेल्याने वर्षानुवर्ष यातना भोगणाऱ्या जनतेला यंदाच्या पावसाळ्यातही त्रास भोगण्याची वेळ आली आहे. सरकार कुठलंही आलं तरी नगर मनमाड सारखा महत्वपूर्ण महामार्ग का चांगला होऊ शकत नाही हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. दोन महत्वाची तीर्थक्षेत्र या रस्त्याच्या जोडून आहेत. दळणवळणासाठीचा महत्वपूर्ण राज्यमार्ग असताना राज्यकर्ते याकडे डोळेझाक का करतात हाही प्रश्न अनुत्तरित आहे. अहमदनगर ते कोपरगाव एवढी भयावह स्थिती निर्माण झाली असून वाहन चालकांना पर्याय नसल्याने हाल अपेष्टांसह प्रवास करण्याची वेळ आली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरातून हा महामार्ग जात असून शिर्डीमध्ये प्रवेश करतानाच मोठमोठ्या खड्ड्यांनी भक्तांचं स्वागत होत आहे. दोन्ही बाजूंनी खड्डे वाढल्यानं वाहनचालक मोठी कसरत करून वाट शोधत असल्याचं चित्र आहे. अनेक छोटे मोठे अपघातही यामुळे होत असून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचं मात्र साफ दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे. त्यातच यंदा अतिवृष्टी होत असल्यानं या खड्ड्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शिर्डी शहरातील 500 रूम भक्तनिवास समोर तर रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे चुकवणं देखील मुश्किल बनत चाललंय. त्यामुळे पादचारी, शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि साईभक्तांनाही चालणं कठीण होत आहे. आंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणून प्रचलित असलेल्या शिर्डीच्या साईबाबांना येण्यासाठी महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील नव्हे तर जगभरातील साईभक्त शिर्डीमध्ये नगर मनमाड या रस्त्याने येत असतात. नगर मनमाड रस्त्याचाच आज आपण व्हिडिओ घेत आहोत, आपण बातमी करत आहोत आणि माझ्या मागे बघू शकता की भला मोठा खड्डा आपण बघू शकतो की आंतरराष्ट्रीय ठिकाण असलेल्या शिर्डीमध्ये येण्यासाठी म्हणूनचा नगरपासून ते साधारणतः कोपरगावपर्यंतचा आणि त्यापुढे मनमाडपर्यंत हा रस्ता असाच खड्डेमय झालेला आहे. अनेक राजकारण कारण होऊन देखील आज तागायत या रस्त्याची दुर्दशा जैसे थे स्थितीमध्ये आहे आणि येणाऱ्या साईभक्ताला त्याचबरोबर अनेक जे या ठिकाणाहून वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्यांना मनस्ताप होत आहे प्रचंड. पण खड्डे पाहत आहोत, खूप मोठमोठे खड्डे की जे जीव घेणे बनत चाललेले आहे साईभक्तांसाठी, या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाशांसाठी, त्याचबरोबर नगर मनमाड रस्त्याने प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांसाठी जीव घेणं ठरत असलेला नगर मनमाड रस्ता आज आपण पाहत आहोत. राजकारण्यांना, प्रशासकीय यंत्रणांना अक्षरशः न्यू इंडिया विजनच्या माध्यमातून भारत जो विकसित देश होत चाललेला आहे, परंतु या नगर मनमाड रस्त्याकडे पाहिल्यानंतर न्यू इंडियाकडे पाहताना लाज वाटेल, राजकारण्यांना देखील लाज वाटेल. अशा पद्धतीचे खड्डे की जे त्यांच्याकडे खुणावत आहेत आणि हेच खड्डे लवकरात लवकर काही दिवसात पाऊस संपल्यानंतर बुजले जावे किंबहुना हा रस्ता आंतरराष्ट्रीय ठिकाण असलेल्या साईबाबांच्या शिर्डीप्रमाणेच प्रसिद्धीस यावा, असा काही उत्कृष्ट व्हावा अशी इच्छा म्हणून आपण ही आज बातमी करत आहोत. याच खड्ड्यांमध्ये शिर्डीतील अनेक लोक जे पडलेत पावसाच्या या दिवसांमध्ये पडलेत त्यांनाही आपण भेटणार आहोत. त्यापैकी माझ्याकडे गृहस्थ आलेले आहेत, त्यांनाही आपण विचारूयात की कशा पद्धतीनं त्यांचा अपघात या खड्ड्यांमुळे झालेला आहे. दादा, कुठून येतात तुम्ही शिर्डीमध्ये आणि कधी अपघात झाला? मी रात्रीहून येत असतो शिर्डीला, इथं हॉटेल कुबेरला मी मॅनेजर आहे. अच्छा. ड्युटीला येत असताना इथं गाडी स्लिप झाली आणि मी पडलो, तर दोन ठिकाणी क्रॅक गेलं. क्रॅक आपले सुंदरनगर मनमाड रस्ता एकदम सुंदर रस्ता आहे, हा असाच राहिला पाहिजे म्हणजे बाकीचे लोक जे गेले त्यांनी अप्रत्यक्षरित्या राजकारण्यांना एक संदेश दिलेला आहे की किती सुंदर रस्ता आहे, तुम्ही एकदा येऊन बघा. हो, अपघात खड्ड्यांमुळे झालेला आहे. थोडी पाऊस चालू होता आणि मी आल्यानंतर ड्युटीला येत असताना गाडी स्लिप झाली आणि मी रोडवर पडलो. यदा कदाचित वाचलो सुद्धा नसतो, पाठीमागून गाड्या असते तर. पण गाड्या नसल्यामुळे फ्रॅक्चर झाले तुम्हाला? दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले, दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहे. हा तर फक्त एक उदाहरण आहे, असे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल की या ठिकाणी गाडी थांबलेली आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. दादा, कसे रस्ते? तुम्ही शिर्डीला बाबांकडे आलात, काय वाटते रस्ता कसा पाहिजे? एकदम बोगस रस्ता. एकदम बोगस रस्ता आहे? एकदम बोगस. आमचं पोरग पड आमच्या नातू. अच्छा, येतोय आपला. अच्छा, रस्ता चांगला व्हायला पाहिजे, राजकारण्याला जागा आली पाहिजे. हा ना, मग आता काय करते?
पडले असे नुकसान भरपाई कोण देत? एका महिन्यात दोन मुलं पडले तुमचे, मग माझ्या मुलाचा टंगडा मोडला, या नातूही माझा त्याचा हात मोडला, काम कोणी करायचे, कोणी खाऊ घालायचं म्हातारा म्हातारे? अशाच प्रकारचा रोष राजकारण्यांच्या विरोधात, प्रशासकीय यंत्रणांच्या विरोधात होत चाललेला आहे. आणि याच नगर मनमाड रस्त्याची दखल केंद्रीय मंत्री रोड रस्ते मंत्री नितीनजी गडकरी यांनी घ्यावी, ज्यांची ख्याती रोडकरी म्हणून आहे, अशांनी त्याची दखल घ्यावी म्हणून करता आपला हा प्रयत्न आहे. आणि साईबाबांच्या दर्शनासाठी येणारा भाविक असेल, त्याचबरोबर या रस्त्याने प्रवास करणाऱ्या सर्व वाहतूक करणाऱ्या सर्व प्रवासी असतील, या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी कळकळीची विनंती करून आपण ही बातमी करत आहोत. नगर मनमाडला 6 आमदार आणि 3 खासदार आहे, तरी रोडची अवस्था अशी चंबळचं खोरं दिसू राहिले. किती दिवस झाले नगर मनमाडून तुम्ही प्रवास करता, काय परिस्थिती? काय परिस्थिती काय बोलणार आहे, जनता मूर्ख म्हणायची ते मतदान करते. यांना जिल्ह्याला महसूल मंत्री भेटले, मागील काळात देखील मंत्री होते, अध्यक्ष देखील कोणी आलं तरी त्याचे काही काही फरक पडणार नाही, रस्ता गायब होऊन जाणार आहे, चंबळच्या खोऱ्यामध्ये जमा होणार आहे. तीच परिस्थिती आज यांच्या टक्केवारीसाठी आले जनतेचे, दुसरं काही नाही. हे 6 आमदार 3 खासदार आहे ना, यांच्या टक्केवारीमुळे ही परिस्थिती आज. आता बघू नवीन मंत्री झाले काय करतात ते बघू. आता आहे अपेक्षा जनतेची त्यांच्याकडून, विके साहेबांकडे. आम्ही आलो यावल जळगाव पुण्याहून. तुम्ही साहेबांचं दर्शन घेतलं, काय रस्त्याची काय परिस्थिती? रस्त्याची अतिदूर खराब परिस्थिती आहे. काय नेमकं काय वाटतं, रस्ते झाले पाहिजे? गाडी खाली टेकून जाते एवढे खड्डे. काय वाटतं रस्ते लवकर सुधरून यावे म्हणून? काय रस्त्याची परिस्थिती अशी, खड्डेत रस्ता आहे का रस्त्यात खड्डे काही कळतच नाही. अशा गाड्या जर एवढ्या गाड्या घेऊन यायचं म्हणलं तर कस्टमर कसे काय यायचे हो? एवढी हालत बेकार आहे रस्त्याची, काय करतात राजकारणी काय कळतच नाही. एवढा रस्ता आहे, विचार करायची गोष्ट आहे. आज लाख मोलाची गाडी जर घेऊन यायची म्हणलं तर रस्त्यात कमर आहे म्हणाली खड्डी. मीडिया काय, आता मीडियाला कळत नाही होय, सगळा रस्ता चेक करायचा मीडियांनी बरोबर. की साईबाबा या सर्व राजकारण्यांना, प्रशासकीय यंत्रणांना सुदबुद्धी देव, त्यांना बुद्धी देव की बाबा हा रस्ता व्यवस्थित हो आणि भविष्यात येणाऱ्या शिर्डीमध्ये येणाऱ्या साई भक्तांचं रक्षण हो, त्यांना चांगल्या पद्धतीचा, जसं साईबाबांच्या शिर्डीचं जगभर नाव आहे तसंच साईबाबांना येण्यासाठी असलेल्या नगर मनमाड रस्त्याचं सुद्धा जगभर असं उत्तम उदाहरण व्हावं, असाच रस्ता व्हावा, हीच आपण सदिच्छा व्यक्त करूयात. आणि सरकारला लवकरच, नवीन जे सरकार आलेलं आहे त्यांना लवकरच जाग येवो, अशीच आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून विनंती करूयात. धन्यवाद. किमान आता पावसाळा संपत चालला असून त्याची डागडोजी करून तातडीनं जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. याचबरोबर नवा ठेकेदार नेमून 10-15 वर्ष टिकेल असा मजबूत रस्ता बनवावा अशी कळकळीची मागणी नागरिक आणि साईभक्तांकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन साई सुराळे, एसएन मीडिया, शिर्डी.